नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रिपोजिशनचा पुढील प्रकार बघणार आहोत तो म्हणजे आफ्टर विद्यार्थ्यांनो आफ्टर म्हणजे काय हे आपण हे मराठीमध्ये समजून घेऊया आफ्टर म्हणजे एखादी गोष्ट क्रमाने एकानंतर दुसरी घडते किंवा काही कालावधीनंतर घडते तसेच कोणाच्या तरी पाठीमागे किंवा च्या पाठीमागे अशा अर्थाने आफ्टर वापरतात तसंच आफ्टरचा अर्थ च्या नंतर च्या मागे च्या मागोमाग अशा अर्थाने सुद्धा आफ्टर वापरलं जाते आता या ठिकाणी आपण कधीतरी म्हणतो की दोन दिवसानंतर राजेशच्या मागे मी जातोय किंवा मी परीक्षेच्या नंतर गावाला जाईन ज्यावेळेस आपण हे शब्द वापरतो की च्यानंतर च्या मागे च्या पाठोपाठ किंवा च्या काही काळानंतर अशा अर्थाने जेव्हा आपण च्या नंतर किंवा च्या पाठीमागे जे शब्द वापरतो त्यासाठी इंग्लिशमध्ये आफ्टर हा शब्द वापरणं आवश्यक आहे आता या ठिकाणी काही तुम्हाला एक हिंट म्हणून बघा आहे राजेशच्या मागे तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये मागेचा अर्थ आफ्टर होतो राजेशच्या मागे आफ्टर राजेश बघा आता या ठिकाणी न्यायाधीशानंतर बघा च्या नंतर मग त्या नंतरचा अर्थ काय होतो आफ्टर जज बघा न्यायाधीशानंतर आफ्टर जज अशा अर्थाने आपण या ठिकाणी नंतर किंवा मागे किंवा च्या मागोमाग किंवा च्या पाठोपाठ या अर्थाने आफ्टर या प्रिपोजिशनचा वापर करतो आता या ठिकाणी द पोलीस इज रनिंग आफ्टर द थीफ आता थीफ म्हणजे कोण चोर की पोलिस हे चोरांमागे धावतायत अशा अर्थाने या ठिकाणी आफ्टर वापरलेला आहे ही वॉज आफ्टर दॅट गर्ल त्या मुलीच्या बरोबर मागोमाग किंवा पाठोपाठ तो आहे म्हणजे एक स्वाशेठ मुलगा किंवा मुलगी कोणतरी चालत असेल आय एम आफ्टर डॅड कुठेही मी माझ्या वडिलांच्या नंतरच आहे म्हणजे पहिला प्रेफरन्स वडिलांना नंतर मी वडिलांच्या नंतर अशा अर्थाने आय ऑलवेज गो टू द ऑफिस आफ्टर ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट म्हणजे काय सकाळचा नाश्ता मॉर्निंग ब्रेकफास्ट की सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आय ऑलवेज गो टू द ऑफिस हां ब्रेकफास्ट नंतर मी ऑफिसला निघून जातो किंवा कधी कधी आफ्टर डिनर आय स्लीप बघा जेव रात्रीच्या जेवणानंतर मी झोपतो बरोबर आफ्टर मंडे आय विल बी पुणे सोमवार नंतर मी पुण्यामध्ये so, असेन बरोबर पुढे समजा सकाळची वेळ आहे आफ्टर सेवन इन द मॉर्निंग आय विल बी इन द ऑफिस मी कुठे असेल ऑफिसमध्ये असेल म्हणजे सात नंतर मी ऑफिसमध्ये असेल अशा अर्थाने आपण आफ्टर वापरतो नेक्स्ट सॅटरडे कम्स आफ्टर फ्रायडे बघा सॅटरडे कम्स शनिवार कधी येतो शुक्रवारनंतर नंतर फेब्रुवारी कम्स आफ्टर जानेवारी जानेवारीनंतर फेब्रुवारी येतो अशा अर्थाने पुढे समजा ट्रेन एखादी लेट झाली असेल तर तुम्ही काय म्हणणार तर ट्रेन विल रीच आफ्टर टाइम म्हणजे जर ती वेळेत नाही पोहोचली जर तुम्ही बोलली ती थोडी वेळेनंतर येईल तर द ट्रेन विल रीच आफ्टर टाईम अशा अर्थाने तुम्हाला आफ्टर वापरावा लागतो वी विल कम आफ्टर यू लिव्ह तुम्ही गेल्यानंतर आम्ही येऊ बघा वी विल कम आम्ही येऊ आफ्टर यू लिव्ह तुम्ही गेल्यानंतर आम्ही येऊ अशा अर्थाने आफ्टर वापरलेला आहे टीचर मेड स्टुडंट्स आफ्टर लेक्चर म्हणजे लेक्चर संपल्यानंतर किंवा लेक्चरच्या नंतर कि टीचर मेट स्टुडंट शिक्षक विद्यार्थ्यांना भेटले नेक्स्ट आफ्टर मॅरेज ही बिकेम अ सेल्फिश आफ्टर मॅरेज मॅरेज म्हणजे लग्न लग्नानंतर ही बिकेम अ सेल्फिश तो स्वार्थी बनला हु इज कमिंग आफ्टर यू तुमच्या मागे कोण येतंय किंवा तुमच्या नंतर कोण येतंय किंवा तुमच्या पाठीमागे कोण येतंय म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आफ्टरचा अर्थ च्या चा मागे च्या पाठोपाठ च्या पाठीमागे किंवा एखादी घटना काही किंवा एखाद्या मागे एखादं जर जात असेल चालत असेल पळत असेल तर त्यावेळेस तुम्हाला आफ्टर वापरणं गरजेचं आहे युअर नेम कम्स आफ्टर माईन इन द लिस्ट माझ्या नावानंतर तुझं नाव लिस्टमध्ये आहे म्हणजे जसं काय माझं नाव वर आहे आणि तुझं नाव खाली असेल तर माझ्या नावानंतर तुझं नाव आहे बघा नावानंतर नंतर हा शब्द आला मग त्यावेळेस आपल्याला आफ्टर वापरणं अपेक्षित आहे पुढे जर आपण कुठेतरी गेलेलो आहोत पाहुण्यांकडे वगैरे एखादा आपल्या घरातलाच मेंबर निघालाय आणि तो म्हणतोय चलतो का जस्ट लेट्स गो जायचं का आपण मग आपण कसं म्हणतो आय विल गो आफ्टर यू म्हणजे तू गेल्यानंतर मी जाईल अशा अर्थाने आता बघा आफ्टरचा वापर अजून कशा पद्धतीने केला जातो हे शॉर्टकटमध्ये इथे दिलेलं मी आहे डे आफ्टर डे म्हणून सुद्धा आपण वापरतो सिटी आफ्टर सिटी म्हणजे शहरांमागे शहर आम्ही क्रॉस करून आम्ही पुढे आमच्या गावाकडे चाललेलो आहोत सॉरो आफ्टर सॉरो कंटिन्यूड विलेज आफ्टर विलेज आफ्टर यू पहिले तुम्ही मी आफ्टर ऑल दे कॉट शेवटी सर्व ते सापडले म्हणजे अशा अर्थाने सुद्धा आफ्टरचा वापर केला जातो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रत्येक प्रिपोजिशनचा जर अर्थ समजून घेतला तर नक्कीच तुम्हाला इंग्लिश लिहिणं किंवा बोलणं हे अवघड जाणार नाही धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो